हेलो नमस्कार, स्वागत है आपका चैनल केवी कल्याण मध्ये। आज आपण एक स्ट्रॉंग रेमेडी बघणार आहोत केसांसाठी, ज्यांना ही केस गळती प्रॉब्लेम आहे, केस विरळ आहे, त्यांच्यासाठी आजची रेमेडी खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप पॉवरफुल आहे, त्याची इफेक्ट खूप चांगला आहे। त्यासाठी काय काय करायचं आहे सरा बघूया। या रेमेडीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा, कांदा ज्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर कंटेंट आहे, जो अगदी आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी आणतं, पण हेच सल्फर आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे। केसांना नवीन ग्रोथ देण्यासाठी, केसांना नवीन केस उगवण्यासाठी, हेअर ब्रेक होत असेल तर केस ब्रेक थांबवण्यासाठी। त्याशिवाय आपण आता घेतलं आहे लसूण आणि आलं। लसूण आणि आलं या दोघांमध्ये नॅचरल अँटीफंगल प्रॉपर्टीज आहेत, जे जर काही आपल्याला फंगल इन्फेक्शन असेल स्काल्फवर ते काढण्याचं काम लसूण आणि आलं करणार आहे। शिवाय ते हेअर ग्रोथलासुद्धा बूस्ट करतं। त्यामुळे आता मी ह्या रेमेडीसाठी एक कांदा घेतला आहे, थोडासा आलं घेतलं आहे अर्धा इंचच आहे आणि तीन पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहेत। ह्या एका माणसाच्या स्काल्फसाठी पुरेसं होतं। तर हे आपण एक ग्राइंड करून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट करून घ्यायची आणि गाळून घ्यायचं, गाळून त्याचं पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे ऑइल। तुमच्याकडे कोणतंही जे काही असेल, म्हणजे कोकोनट ऑइल असेल तर कोकोनट ऑइल टाका। मी इथे टाकलं आहे आलमंड ऑइल, बदामाचं तेल आहे, जे सुद्धा आपल्या केसांना वाढीसाठी खूप उपयोगी आहे। शिवाय कॅस्टर ऑइल, जे केसांना मजबूत बनवण्यासाठी खूप उपयोगी आहे, तर हे मी एक एक चमचा या पेस्टमध्ये टाकलेलं आहे। हा ज्यूस आणि हे तेल मिळून चांगलं मिक्स करायचं। मिक्स होणार नाही पटकन, कारण तेल आणि पाणी आहे, त्यामुळे चांगलं त्याला मिक्स करा। बोटांनी चांगलं केसांना हे लावून घ्या, टॅप टॅप करत लावा। कापूस वापरू नका, कापूस केसामध्ये अडकतो, त्यापेक्षा बोटांनी टॅप टॅप करत हे पूर्ण स्कॅल्पला कव्हर करा। मी इथे स्प्रे बॉटल घेतली आहे आणि त्यामध्ये आता हे ज्यूस ओतून नंतर केसांना लावणार आहे। खूप पॉवरफुल आहे कांदा आपल्या केसांसाठी, केसांच्या वाढीसाठी, केस गळत असेल तर थांबवण्यासाठी। त्यामुळे जिथे जिथे आपल्याला वाटतं की आपले केस विरळ झाले आहेत तिथे तिथे स्प्रे करा किंवा बोटांनी टॅप टॅप करत लावत जा केसांना। एक ते दीड तास ठेवायचे मॅक्झिमम, ओव्हरनाईट पण ठेवू शकता, पण ज्यांना सवय नाही आहे DIY ची त्यांनी तर नकाच ठेवू, रिस्क घेऊ नका। एक ते दीड तास पुरेसा आहे। त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवून टाका।